नम्र विनंती, हे चैनल सब्स्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। मामा ऐकून घ्या, प्रसंग कसा राहते याच्यावर अवलंबून आहे ना। मंचावर विराजमान भाव माननीय सौ अश्विनीताई दवंडेताईंना विनंती करतो की त्यांनी या विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। या गावचे सन्माननीय उपसरपंच माननीय श्री रविभाऊ तिखे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं। या गावच्या माजी सरपंच श्रीमती शोभाताई दारोकर, सध्याच्या जिल्हा परिषद सन्माननीय सदस्य माननीय सौ सीमाताई सोरगे, माननीय श्री वासुदेवराव काकाजी पोहरकर, माननीय श्री प्रदीप भाऊ क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी सभा सदस्य माननीय गोपाल भाऊ मालपे, शशिकांत भाऊ कुबडे, सागर भाऊ तिखे, माननीय अरुण पंत बद्रे सर, आदरणीय शंकररावजी पुटाणे सर, माननीय अशोकरावजी पाचगरे सर, माननीय नारायणराव पोहरकर माजी सैनिक, माननीय हेमंतराव लोखंडे सर, सन्माननीय अश्विन भाऊ दौंडे सर आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सेवाभावी अबप केशवराव दादा भोंडे, आपण सुद्धा या विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले अबप सन्माननीय दाभाडे महाराज त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। अनंत आदरणीय गोपाल भाऊ मालपे सदांना विनंती करतो की त्यांनी या विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। त्याचबरोबर आदरणीय प्रदीप भाऊ क्षीरसागर दादांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं। आदरणीय बापूरावजी मेंढे काकाजी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं या विचार मंचावर स्थान ग्रहण करावं। सर्व सन्माननीय अतिथींना मी पुनश्च विनंती करतो की ज्यांची ज्यांची नावं या ठिकाणी मी घोषित केलेली आहे, आपण सर्वांनी अगदी कमी वेळात आपण उपस्थित व्हावं। मेंढी साहेबाची कोण आहे तू? मोठे बाबा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गोपालदादा मालपे यांना विनंती करतो पुनश्च की त्यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं। 5061 माननीय गोपालदादांचं आगमन झालेलं आहे। अश्विन भाऊ तवंडे दादांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजचं हे अध्यक्षपद जे आहे आजच्या कार्यक्रमाचं या उद्घाटन पर्वाचं ते जिल्हा परिषदचे सन्माननीय माजी सदस्य आदरणीय गोपाल दादा मालपे हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। 2 1 2 2 1 2 1 2 0 0 येतं आता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये। व्हॉट्सअपवर हा ऐतिहासिक सोहळा आहे। हा ऐतिहासिक सोहळा यासाठी मी तुम्हाला म्हणतोय की लोणी या गावाच्या इतिहासात पहिल्यांदा भजन स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी मुंगसाजी माऊलीच्या चरणी होत आहे आणि म्हणून शब्दाने माणसं मोठी होतात, शब्दाने माणसं जुळतात, शब्दाने जग जुळतं, शब्दाने एकात्मता वाढतं, अखंडत्व वाढतं। 14व्या शतकामध्ये संत शिरोमणी शिरीष कुमार पाटील व्हिडिओ कबीरदास महाराज म्हणतात
कि शब्द संभाल कर बोलिए, शब्द को हाथ न पाओ, एक बने मरहम तो दूजा करे घाव। हाच जागा सोळाव्या शतकात संत तुकोबा राया जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी विणला, आमा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दाचीच येतने ने करू। आदरणीय राजू भाऊ तातोडेंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, दादांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं। कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी हा सहज आणि सुलभ संदेश देणारी सावतामाळी। मन ही चंगा तो कटोती मी है गंगा हा विज्ञानवादी संदेश देणारे महान संत रविदास, ज्या संत नामदेवानी वारकरी संप्रदायाची पताका संपूर्ण भारतामध्ये फडकवणारे, त्याचबरोबर ज्या ज्ञानेश्वर माऊलीनं सर्वांच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी, ते संत ज्ञानोबा माऊली। आपल्या खंजिराच्या साथीने समाज प्रबोधन करण्याचं काम ज्या राष्ट्र संतांनी केलं, राष्ट्र संत तुकडोजी महाराज, दिवसा रस्त्यावरची घाण आणि रात्री लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांची घाण साफ करणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज, आणि जन्मतः सिद्ध कोटी महापुरुष भगवान मुंगसाजी देव माऊली यांच्या पुण्यतिथी पर्वात आपण सर्व या भजन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला दाखल झालात, आपण साक्षीदार आहात। आपणा सर्वांचं या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं, या माऊलीच्या सर्व परिवाराच्या वतीनं, लोणी वासियांच्या वतीनं सर्वांचं शब्द सुमनाणी स्वागत करतो आहे। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ते युट्यूब वाले करते, आपल्याला नाही करायचा अधिकार आहे तुम्हाला। ठीक आहे। अरे बापा, हा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना लावले ते ना, त्यावेळी विचार पडला की माणूस द्या, माझ माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला। आणि हाच प्रश्न 20व्या शतकात इलाही जमादार नावाचा माणूस, प्रसिद्ध गझलकार होते, त्यांना सुद्धा प्रश्न पडला। आणि त्यांनी आपल्या गझलेतून समाजाला विचारलं की मी जी पुस्तकातून वाचलेली माणसं आहे ती गेली कुठे, मी ज्या माणसांबद्दल ऐकलेलं आहे ती माणसं गेली कुठे, तर अशी जीवाभावाची माणसं आज इथे जमणार आहेत या विदर्भ स्तरीय या भजन स्पर्धेच्या माध्यमाने। महिला राष्ट्र संतांचा प्रचार आणि प्रचार करण्याच्या या निमित्ताने ही सर्व मंडळी या ठिकाणी जुळलेली आहेत, आणि म्हणून इलाही जमादार असं म्हणतात। वाचलेली ऐकलेली पाठीमाग पुस्तकातून पाहिलेली मनसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली मनसे गेली कुठे, मानसे गेली कुठे, मानसे गेली कुठे। ही माणसं या निमित्तानं या ठिकाणी जमलेली आहेत, आणि म्हणून या कार्यक्रमाची सुरुवातीला संत माऊली भगवान सिद्धकोटी महापुरुष मुंगसाजी देव यांच्या प्रतिमांचं पूजन, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या या प्रतिमाचं पूजन आणि संत शिरोमणी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे, तेव्हा मंचकावरील तमाम या पाहुणे मंडळींना मी विनंती करतो की पूजनासाठी आपण या स्टेजच्या जवळ ठेवलेल्या ज्या प्रतिमा आहेत त्या पूजनासाठी आपण यावं।